आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये श्रीरामाच्या देवळात रामनवमी नित्य दुपारी 12 वाजता श्रीजन्म सोहळा संपन्न झाला. रामचंद्राच्या गजरात मोठ्या उत्साहात हा जन्मकाळ संपन्न झाला. श्रीराम जन्मकाळ सोहळ्याच्या निमित्तानं येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती व पूजा झाल्यावर सकाळी 11 वाजता राम मंदिरासमोर येथील वेदशास्त्र संपन्न, दिलीप शास्त्री उपाध्याय यांचे पुराण झाले. दुपारी बरोबर 12 वाजता प्रभू रामचंद्र कीजे या घोषणेत जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. उपस्थित भाविकांनी अबीर गुलाल व फुलांची राम मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या आणि आकर्षक फुलांनी सुशोभित केलेल्या चांदीच्या पाळण्यावर उधळण केली. त्यानंतर धूप दीप आरती करण्यात आली. उपस्थित महिलांनी श्रीरामांच्या पाळण्याची पूजा व आरती करून पाळणा जोजविला. रामचंद्र व सीतामाईच्या मूर्तीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात दत्तात्रय बाळकृष्ण पुजारी यांनी विधिवत महापूजा केली. नंतर सर्व भाविकांना सुंठळा वाटप करण्यात आला. येथील दत्त देवस्थानमार्फत राम मंदिर सुशोभित करून मंदिर परिसरामध्ये आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. दत्त दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी श्रीराम जन्मकाळ सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. नृसिंहवाडीहून जितेंद्र अनुजे.